प्रकृतीला तजेलदार करणारा पावसाळा सुरू झाला की निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुलत जातं. सर्वत्र हिरवाई, ऊन पावसाचा लपंडाव, मध्येच येणारी एखादी सर, गवताच्या पात्यावरचे धवबिंदू, त्यावर पडलेलं सोनेरी किरण मनाला मोहून टाकतं. डोंगर कपारीतील छोट्या मोठ्या कपारीमध्ये निर्माण होणारे ओहोळ आणि हे ओहोळ कोसळल्यामुळे त्याचे झालेले धबधब्यातील रूपांतर, त्याचा झुळझुळणारा खळाळत जाणारा आवाज मन गुंतवून टाकतो. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील ब्रिटिश कालीन हाजरा फॉल या धबधब्याने पर्यटकांना भुरळ घातले. सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या हाजरा फॉल या धबधब्याला बघायला छत्तीसगड, मध्य प्रदेश राज्यासह विदर्भातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. जिल्हा पर्यटन समितीच्या माध्यमातून हाजरा फॉल परिसराचा विकास करण्यात येतो. नवाटोला संयुक्त वन व्यवस्थापन समिती ही हाजरा फॉलच्या व्यवस्थापनाचं काम करते. व्यवस्थापन उत्तम होण्याकरिता नवाटोला येथील 20 ते 25 अल्पशिक्षित आदिवासी युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात आलंय. पर्यटकांचं आदरातिथ्य, बुडत्या पर्यटकाला वाचवणे, शिवाय परिसराची स्वच्छता राखण्याचे कामही ही युवक युवती करतात. या कामातून या युवक युवतींना रोजगारही उपलब्ध झालाय. हिरवीगार वनराई, औषधी गुणधर्म असलेली असंख्य झाडे या परिसरात आहे. उपाहारगृह, बुट्टा विक्री केंद्र, पर्यटक संकुल, मचान तयार करण्यात आली आहे. साहसी खेळासाठी बर्मा ब्रिज, मल्टीवाईन ब्रिज, कमांडो नेट, झिगझॅग बॅलेन्सचा पर्यटक मन मुराद आनंद घेतात. धबधब्याजवळ पोहोचताच शुभ्र जलधारा पाहून मन मोहरून जातं. अगदी बालकांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या पाण्यात भिजण्याचा मोह अनावर होतो. डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य प्रत्येकच जण मनात साठवून सांजवेळी परतीचा निरोप घेतो.